नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की वनरक्षक परीक्षा जी 2019 आहे, 9 जूनपासून चालू आहे तर ती जवळपास 22 जूनपर्यंत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओची जी सिरीजचा जो आज 17 जूनच्या शिफ्ट 1चा जो प्रश्न आहे, विचारलेले जे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये, ते आपल्याला मित्रांनी पाठवलेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅट ग्रुपवर. तर तेथून हे प्रश्न घेतलेले आहेत, तर आपण बघूया की यामध्ये आज कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत. आतापर्यंतचे सर्व जे व्हिडिओ आहेत ते वनरक्षक परीक्षेत विचारलेले प्रश्न या नावाची प्लेलिस्ट आहे. आपण त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन का आपण ते सर्व व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, चला सुरू करूयात आपण आजच्या व्हिडिओला. आजच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे की वैगई नदी हे कोणत्या राज्यातून वाहते. तर मित्रांनो, वैगई नदी जी आहे ती तामिळनाडू या राज्यातून काय वाहते. वैगई नदी कोणत्या राज्यातून वाहते, तर ती तामिळनाडू याच्या राज्यातून वाहते. मित्रांनो, आपल्याला याच्यावर कळून येते की दररोज जवळपास एक आता जो पॅटर्न आहे तो एकदम टोटल चेंज होत राहिला. अगोदर जे आहे ते नदीबद्दल प्रश्न विचारत नव्हते, परंतु एक एक विचारतोय. आणि अशा ज्या दुसऱ्या राज्यातल्या त्या नद्या विचारत नव्हत्या, आतापर्यंत महाराष्ट्रातील नद्या विचारल्या त्यांनी. आणि दुसरा प्रश्न आहे की भारतातील पहिली कापड गिरणी कोणी स्थापन केली आहे. तर भारतातली जी पहिली कापड गिरणी आहे ती काय, कावजी नानाभाई दावर यांनी काय स्थापन केलेली आहे. तिसरा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्र राज्याची जी आहे ती उपराजधानी कोणती आहे. तर महाराष्ट्राची राजधानी जी आहे ती मुंबई आहे आणि उपराजधानी जी आहे ती नागपूर आहे. आपली जी हिवाळी राजधानी आहे ती कोणती असते, तर ती असते नागपूरला. आणि याची जे हे नागपूरला काय आहे, तर 28 सप्टेंबर 1953 रोजी काय झालं होतं की एक करार झाला होता. त्या कराराला काय नागपूर करार म्हणतात. त्या नागपूर करारानुसार जे विधिमंडळाचं एक अधिवेशन हे कुठे नागपूर येथे भरण्यात येणार आहे. आणि 3 महिने जवळपास म्हणजे जवळपास हिवाळ्यामध्ये ही जी आहे ती नागपूर राजधानी राहणार आहे. तर मित्रांनो, असा करार झाला होता ज्यावेळेस नागपूर हे राज्य आहे हे महाराष्ट्रामध्ये काय सामील झालं होतं. नागपूर हे राज्य अगोदर काय होतं, 1953 पर्यंत कोणत्या याच्यामध्ये सामील होतं, तर ते मध्य प्रदेशमध्ये काय सामील होतं. आणि तेथून काय ते मग महाराष्ट्रामध्ये सामील झालेलं आहे. पुढचा प्रश्न होता की नकाशा ओळखा. नकाशा ओळखा दररोज प्रश्न असतो, तर आपण आज याचा नक्की व्हिडिओ तयार करूया. नकाशा ओळखाचा म्हणजे काय, तुमचा नकाशा जो आहे तो अजिबात चुकणार नाही. आणि हा जो प्रश्न हा कोणाचाही चुकला गेला नाही पाहिजे, कारण की प्रत्येकजण जो आहे सगळ्यांना माहिती की नकाशावर प्रश्न येतो. आजचा प्रश्न आहे की जो नांदेड जिल्ह्याचा काय नकाशा आहे. नांदेड जिल्हा हा कुठे आहे, तर मराठवाड्या भागा विभागातील हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे. या ठिकाणी गुरु गोविंद सिंह यांची काय समाधी आहे. पुढचा प्रश्न आहे की शेअर बाजार यांच्यावर कोण नियंत्रण ठेवते, म्हणजे शेअर बाजारावर जे नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती आहे, तर तिचं नाव काय, सेबी. सेबीचं लॉंग फॉर्म काय, कदाचित आता मागच्या वेळेस विचारलं होतं की IACR म्हणजे भारतीय अणुसंशोधन केंद्र किंवा कृषी संशोधन संस्था, तर यावेळेस आता त्यांनी सेबी विचारलं. तर सेबीचं पुढच्या वेळेस कदाचित त्यांनी लॉंग फॉर्मसुद्धा विचारू शकतात. तर सेबीचं लॉंग फॉर्म आहे काय, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे काही याच्यावर काय करते, नियंत्रण करते. तर याची जी स्थापना आहे, कदाचित स्थापना विचारू शकतील, हिचं जे स्थापना आहे ती 1988 साली झालेली आहे. आणि हिचं हेडक्वार्टर जे आहे ते कुठे आहे, तर ते हेडक्वार्टर आहे मुंबई या ठिकाणी. आणि 1992 पासून काय तिला स्वायत्त त्याचा काय दर्जा दिलेला आहे. तिचे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष आहेत अजय त्यागी. आपल्या लक्षात ठेवायचं, कदाचित तिच्याशी रिलेटेड प्रश्न येऊ शकतो, अजय त्यागी आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे की पैनगंगा नदीवर कोणते धरण आहे. तर मित्रांनो, दररोज धरणावर काही एक प्रश्न विचारत येतात. आतापर्यंत जायकवाडी धरणावर विचारला, उजनी धरणावर विचारला, नाथसागर धरणावर विचारला, पानशेत धरणावर विचारला. तर मित्रांनो, आपल्याला काय धरणं हे पाठ करून ठेवायचे आहेत, त्या धरणाचा व्हिडिओ मी एक तयार करतो, म्हणजे काय तुमचं ते सुद्धा पाठ होऊन जातील. तर जे धरण आहे त्याचा आपल्याला काय व्हिडिओ. आणि इसापूर धरण आहे हे पुसद यवतमाळ जिल्ह्यामध्ये, म्हणजे पुसद तालुक्यामध्ये आहे आणि इसापूर यवतमाळ काय जिल्ह्यामध्ये आहे. तर ही कोणत्या नदीवर आहे, पैनगंगा नदीवर. पुढचा प्रश्न विचारला यांनी, दख्खनचे पठार कोणत्या राज्यात आहे. तर मित्रांनो, दख्खनचं पठार काय हे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा असे पूर्ण दक्षिणेकडचे जेवढे राज्य आहेत, तमिळनाडू या सगळ्या राज्यामध्ये काय दख्खनचं पठार आहे. ज्यावेळेस भारताचा नकाशा आहे, तर भारताच्या नकाशाचा खालचा भाग आहे हा पूर्ण काय दख्खनचा पठार आहे. आणि या ठिकाणी जो सातपुडा पर्वत आहे त्याच्यापासून तिकडे जो भाग आहे तो उत्तर पठार आहे. आणि हे खालचं जे आहे काय ते दख्खन पठार आहे. तर हा सातपुडा पर्वत जो आहे तो त्याला काय विभागून जात असतो, म्हणजे वर जो आहे तो विंध्य पर्वत आहे या ठिकाणी राजस्थान, आणि इथे या ठिकाणी अरवली पर्वत आहे. आणि इथून जे आहे ते दख्खनचं पठार लागू होते. आणि हे सर्व राज्यामध्ये आहे खालच्या. तर मित्रांनो, त्या या खालच्या 7 राज्य 8 राज्यातलं ज्यांचं नाव असेल ते काय त्यातलं उत्तर आहे.
पुढचा प्रश्न होता की राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे. मित्रांनो, राज्यघटनेची जी वैशिष्ट्ये आहे किंवा आपण कुठल्या देशाकडून काय घेतलेलं आहे आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत आलेलं आहे. तर आपण जे मूलभूत हक्क आहे ते अमेरिकेकडून घेतलेले आहे, आपण मूलभूत कर्तव्य आहे ते रशिया आणि जपानकडून घेतलेले आहेत, समवर्ती सूची आहे जी ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे, निवडणूक प्रक्रिया आहे ती दक्षिण आफ्रिकेकडून घेतली आहे. आता फक्त एकच प्रश्न राहिला की आणीबाणीची जी पद्धत आहे ती आपण कोणाकडून घेतली. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे अंकाश येण्यासारखा आहे. तर आणीबाणीची पद्धत जी आहे ती आपण कोणाकडून घेतलेली आहे, ती जर्मनीकडून घेतलेली आहे. तर लक्षात ठेवा, हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. राज्यसभेची जी निवडणूक प्रक्रिया ती आपण कोणाकडून घेतली, तर दक्षिण आफ्रिकेकडून घेतली. आपण न्यायव्यवस्था कोणाकडून घेतली तर ते काय ते सुद्धा कदाचित विचारतील. राष्ट्रपती निवडणूक प्रक्रिया कोणाकडून घेतली तर ह्या संयुक्त बैठक विचारलं होतं पहिल्याच दिवशी 108 कलमनुसार, तर ती ऑस्ट्रेलियाकडून घेतली होती. तर हे आप तुम्हाला काय कोणाकडून काय घेतलं याचा मी नक्की व्हिडिओ बनवला आणि तो तुम्हाला पाहायचा आहेच. म्हणजे काय, तो तुमचा एक प्रश्न आहे तो कन्फर्म होऊन जाणार आहे. तो आज संध्याकाळी रात्रीपर्यंत मी नक्की टाकणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉन अजून जरी आपण दाबला नसेल तर काय त्या बेल आयकॉनला तुम्ही दाबायचं आहे. जी घंटी आहे त्या बेल आयकॉनला तुम्हाला दाबायचं, म्हणजे काय तुम्हाला व्हिडिओ टाकला ते कळून जाईल. मित्रांनो, आतापर्यंत जवळपास 4 राऊंड या परीक्षेचे असल्यामुळे आपण या चॅनलला जॉईन राहा आणि आपला जो वनरक्षक अपडेट नावाचा चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन व्हा, किंवा वनरक्षक अंडरस्कोर चॅट म्हणून जो ग्रुप आहे त्यालासुद्धा जॉईन व्हा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट हे मिळत राहतील, कदाचित तुमचा नंबरसुद्धा लागेल आणि तुम्हाला माहीत पडणार नाही. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की जॉईन व्हा. त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्की टाकून देतो. नाहीतर तुम्ही सर्च करायचं आहे वनरक्षक स्पेलिंग आणि अंडरस्कोर आणि अपडेट UPDATE तुम्हाला सर्च करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे की पक्षी संशोधन केंद्र कोठे आहे, तर काय कोइंबतूर या ठिकाणी आहे, तमिळनाडू राज्यात आहे ते पक्षी संशोधन. मित्रांनो, मी एक संशोधन संस्थाचा एक आणि त्यांचे मुख्य कार्यालय यांचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक देणार आहे किंवा तुम्ही वेबसाईटमध्ये वनरक्षक IMP व्हिडिओमध्ये पाहू शकता. आतापर्यंत पूर्ण संशोधन केंद्राचं प्रश्न विचारले, भात संशोधन, ऊस संशोधन केंद्र, वने संशोधन केंद्र, कोरडवाहूचं विचारलं कालच्या परीक्षेमध्ये सोलापूर. पुढचा प्रश्न विचारला होता इतिहासाविषयी, आता लक्षात ठेवा मित्रांनो, इतिहासावर इकडे काय जरा यांचं काय कल जात आहे. हां, दुसरा एक प्रश्न विचारला होता की भारतातील सर्वात उंच ठिकाण कोणतं, तर ते ऑप्शन काही माहीत नाही, पण भारतातील जर सर्वात उंच ठिकाण म्हटलं तर हिमालय पर्वतातील आहे K2. आता त्या ठिकाणी ऑप्शननुसार काय उत्तर आपल्याला लिहायचं आहे. K2 हे भारतातील सर्वात मोठं उंच शिखर आहे आणि ते हिमालयामध्ये, आणि ते काय भारतातील सर्वात उंच आहे. माउंट एव्हरेस्ट काय हे जगातील आहे, परंतु ते माउंट एव्हरेस्ट भारतात नाही. आणि K2 हे जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे आणि हे कुठल्या पर्वतरांगेत आहे, तर ते काराकोरम या पर्वतरांगेत आहे. परत एका पुस्तकाचं नाव विचारलं त्यांनी की मोदी पर्व हे पुस्तक कोणं लिहिलेलं आहे. त्यांनी विचारलेला प्रश्न की मोदी पर्व हे पुस्तक जे आहे ते कोणं लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे की चंदेरी साडी कोणत्या राज्यामध्ये तयार होते, तर चंदेरी साडी कोणत्या राज्यात तयार होते. हां, आपल्याला या मोदी पर्वाचं उत्तर मला माहीत नसल्यामुळे काय आपण ते शोधून आपल्याला उत्तर लिहायचं आहे. मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, आपण चंदेरी साडी कोणत्या राज्यात तयार होते, तर चंदेरी राज्य काय साडी काय मध्य प्रदेश राज्यामध्ये होते. पुढचा एक प्रश्न होता की पुणे करार हा सगळ्यांना माहीत आहे की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर महात्मा गांधी यांच्यामध्ये 1932 या ठिकाणी झाला होता. हा जो करार झाला होता हा कोठे झाला होता, तर हा येरवडा या तुरुंगात झाला होता. महात्मा गांधींनी सविनय जे कायदेभंगाची चळवळ आहे ती चालू केली होती आणि त्याच वेळेस काय हा पुणे करार झाला होता. पुणे करार कशाबद्दल झाला होता, तर तो जातीय मतदारसंघ राखीव ठेवावं असं काय आंबेडकर किंवा या जे होते जातीय मतदारसंघाच्या बाजूने त्यांचं म्हणणं होतं आणि गांधीजींचं म्हणणं होतं की तुम्हाला आम्ही वेगळे राखीव देऊ, तर अशाबद्दल हा करार झाला होता. तर तो येरवडा या ठिकाणी झाला होता. पुढचा प्रश्न आहे की एक मॅथचा प्रश्न होता की काल पण आलता, आज पण आलता आणि कदाचित उद्या पण येईल. समजा एक्स हा वायपेक्षा एवढे टक्के जास्त आहे, तर वाय हा एक्सपेक्षा किती टक्के जास्त आहे असा हा प्रश्न आहे. त्या प्रकारचाच प्रश्न आहे हा. एक्स हा वायपेक्षा 33.33% जास्त आहे, तर वाय हा एक्सपेक्षा किती टक्के कमी आहे असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं ऑप्शनमध्ये उत्तर होतं 25%. तर नेहमी असं जर असत का त्याचं ऑप्शन 25 असते, 25 जर असलं त्याचं ऑप्शन 33 असते. हे एक ट्रिक आहे नुसतं, तुम्ही नेहमीच लागू होईल असं काही नाही आहे. संघसूची बघा, संघसूची कोणत्या देशाकडून घेतली, तर ती काय ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांच्याकडे सुद्धा काय संघसूची आहे. तर आपण दोन्ही देशांचा जो अभ्यास करून का आपण घेतलेली आहे. ह्या ज्या सूची आहेत, संघसूची, राज्यसूची, युनियन सूची, तर संघसूचीमध्ये सध्या किती विषय आहेत, तर 100 विषय आहेत आणि राज्यसूचीमध्ये 61 विषय हे आहेत. सूची म्हणजे काय, तर जे डिपार्टमेंट असतात, उदाहरणार्थ आता सेना हे कोणाच्या अंडरमध्ये आहे, तर हे केंद्र सूचित आहे.
वने वने कोणाच्या सूचीत आहे, तर वने हे दोघांच्या सूचीत आहे. राज्याचं नियंत्रण आहे, केंद्राचं नियंत्रण आहे. आता रेल्वे, रेल्वे हे कोणत्या सूचीत आहे, तर हे केंद्र सूचीत आहे. म्हणजे कुठल्या राज्याकडे कोणते विषय आहेत आणि केंद्राकडे कोणते विषय आहेत, हे जे वाटप करण्याचं जे केंद्र आहे, जी सूची आहे, त्याला सूची म्हणतात. आणि हे काय घटनेच्या 7व्या भागामध्ये सूची म्हणून आहे. मित्रांनो, नेहमीप्रमाणे यांनी समास विचारलेला आहे. समासाचा आपल्याला कांदे बटाटा वगैरे हा जो समास आहे, म्हणजे याच्यात काय जे दोन्ही पदाला काय महत्त्व असते असा समास आहे कांदे बटाटा, तर आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. मॅथ आणि बुद्धिमत्तावर प्रश्न विचारले होते, त्यामध्ये कोडिंग आणि डिकोडिंग या चॅप्टरवर जवळपास 4 प्रश्न विचारलेले आहेत. आणि दिशा चॅप्टरवर दररोज 4 ते 5 प्रश्न मित्रांनो विचारतात. आपण खूप सारा अभ्यास करायचा नसेल केलं तर आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे दिशेचा, मी तुम्हाला आज टेलिग्राम चॅनलवर परत सेंड करतो, किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ABCDसुद्धानुसार आपण ABCD कशी पाठ करायची किंवा शॉर्टकट कसं अभ्यास करायचं त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. वृत्त आलतं अलंकारावर दररोज एक प्रश्न येत आहे. समानार्थी शब्द तर येतच राहतात. शर्करा आलता आजचा, शर्करा म्हणजे काय तर आपल्याला माहीत आहे, साखर. प्रयोग ओळखा. तर मित्रांनो, यातलं महत्त्वाचं जे प्रश्न आहेत हे तर आपण पाहिले, परंतु इतर मागील जे व्हिडिओ आहेत तेसुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. त्यामध्ये काय प्लेलिस्टचं नाव आहे की वनरक्षक मागील परीक्षेत आलेले प्रश्न, त्याची जी प्लेलिस्ट आहे ती खालीच दिलेली आहे मी. परंतु आपण महत्त्वाचं म्हणजे दोन गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे. एक तर कोडिंग डिकोडिंग, याचा व्हिडिओ मी आज नक्की तयार करणार आहे. कोडिंग डिकोडिंग आपला जर पेपर राहिला असेल तर आपण, जरी नाही माहीत तरी आपण कला मला मॅसेज करून का याचं जे आहे ते लिंक आपण मागवू शकता. कोडिंग डिकोडिंग आणि दिशा हे जे दोन चॅप्टर आहेत याच्यावर तुम्ही भरपूर अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहला त्याबद्दल धन्यवाद. आता आपण भेटूया संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये की जे आजच्या सेकंड शिफ्टमध्ये कोणते प्रश्न आले. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.